पुण्याची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे कचऱ्याची समस्या. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत चालली. मात्र यावर कायमचा तोडगा शोधण्यासाठी पुण्याच्या महापौरांनी थेट गोवा घेतले. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने गोवा कचरा प्रकल्पाला भेट दिली. गोवा सरकारनं हिंदुस्तान वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या सहाय्याने गोवा कचरा प्रकल्प उभारला आहे. दिवसाला 120 टन कचऱ्याची विल्हेवाट या प्रकल्पात लावली जाते. अत्यंत आधुनिक पद्धतीनं कचऱ्याचं पृथक्करण करून प्रक्रिया केली जाते. प्रकल्पातून तयार होणाऱ्या मिथेन वायूपासून वीज निर्मिती केली जाते, तर पाण्यावर शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर केला जातो. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळेच पुणे महानगरपालिकेच्या पथकाने प्रकल्पाने भेट देऊन माहिती घेतली. पुण्याची कचरा समस्या समर्थपणे सोडवण्यासाठी म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा जो अभ्यास करतो आहोत, त्यातलाच आजचा हा गोव्याचा प्रकल्प पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि एकंदरीतच या ठिकाणचं काम पाहता आणि रिसायकल्ड प्रोजेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणावरती रिसायकल्ड प्लास्टिक तयार करतो आहे, RDF तयार करतो आहे, प्लस कंपोस्टिंग तयार होत आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट बघून आता या संदर्भामध्ये अधिक चर्चा वरिष्ठांशी करता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.